सो गाइज मी झालेले आहे रेडी. तुम्ही बघतच असाल आज भैयाची एंगेजमेंट आहे, आम्ही सगळ्यांनी आवरलेला आहे आणि आम्ही घरून निघतोय. सो चला आता पटकन निघूया. बघा सगळे, इथे इथे माझ्या शेला मम्मी आहेत, अभिलाषा काकी आहेत, स्मिता काकी आहेत, वंदना काकी आहेत, आमचं चुटुकला शौर्य आहे आणि तर आई आहे बघ आई. सो आम्ही आता सगळे घरून निघतोय. आम्ही गाडीत बसलेले, आमच्या गाडीत सगळं सामान आहे रुपवत्याचं. सो आम्ही दोघच आहे, प्रभाकर आहे, मी आहे. सो आम्ही घरून निघालो, देन भैयाची गाडी पुढे होती आणि त्याच्या मागे आमच्या सगळ्यांच्या गाड्या होता. एंगेजमेंट यशवंत गार्डनला होती, तिथे पोचल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. सगळ्यात आधी एंट्रीला भैयाचं औक्षण केलं. हा असा होता फुल एंगेजमेंटचा हॉल. सो सगळ्यात आधी आमच्याकडे याद्यांचा कार्यक्रम होतो, ज्याच्यामध्ये दोन्हीकडचे भाऊकीतले लोक, जे पण पुरुष मंडळी आहेत, ते बसलेले असतात. सो ते तुम्ही बघू शकता स्टेजवरती. सो हे भैया आणि वहिनींचा लुक होता यादी समारंभासाठी. भैया आणि वहिनींची एंट्री झालेली होती साखरपुडा समारंभासाठी. इथे नवरीला आम्ही जे पण रुखवतामध्ये जे आणलेलं होतं त्याची ओटी घालत होते. सो आमच्याकडचे ज्या पण स्त्रिया होत्या त्या इथे ओटी घालत होत्या. हे काही आमचे एंगेजमेंटचे फोटोज आहेत.
वरती प्रत्येकाला आहेर द्यायचं चालू होतं. आमचा क्यूट शौर्य आणि अण्णा एंगेजमेंट नंतर केक कटिंगचा पण प्रोग्राम होता. सो हा केक होता अँड इथे केक कटिंग होणार होतं. केक कटिंग झाल्यानंतर आम्ही सगळे जेवायला गेलो. सो तिथला सगळ्या मुमेंट्स आहेत ह्या. गाईज आम्ही आलेलो आहे घरी. रात्रीची 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही 11:30 घरी आलेलो आहे. एंगेजमेंट खूप छान झाली. भैया आणि वहिनी खूप छान दिसत होते अँड आम्हाला सगळ्यांना फंक्शनमध्ये खूप जास्त मजा आली कारण भैयाच्या एंगेजमेंटसाठी लग्नासाठी आम्ही कधीपासून एक्साइटमेंटमध्ये होतो. सो फायनली ते झालं अँड मला जेवढं काही शूट करता येईल तेवढं मी शूट केलेलं आहे. तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बिकॉज माझ्या भैयाचीच एंगेजमेंट असल्यामुळं मी त्याच्यामध्ये बिझी होते. सो मला जास्त काही शूट करायला नाही भेटलं बट त्यातून पण जेवढं शक्य झालं आहे तेवढं मी घेतलेलं आहे. सो आय होप तुम्हाला ते सगळं आवडलं असेल आणि तुम्ही मला भैयाला आणि वहिनीला तुमचे ब्लेसिंग्स द्या. त्यांची मॅरिड लाईफ खूप छान राहू दे असं विश करा. अँड एवढंच आजचा व्लॉग एवढाच होता. हा व्लॉग मी इथंच थांबवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग.